ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, तर माझ्या दृष्टीने तिसऱ्या आघाडीची शक्यता नाही। पंतप्रधानांच्या भेटीनंतर नवीन पटनायक यांचं विधान। बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, सोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर नीतीश कुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट, विरोधकांची मोड बांधण्यावर चर्चा। देशामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करणं गरजेचं, विरोधकांनी एकत्र राहणं गरजेचं। बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया। भाजपा देशहिताच्या विरोधात काम करतंय, भाजप विरोधात विरोधकांनी एकत्र यावं आणि पवार विरोधकांचा चेहरा झाले तर आनंद, नीतीश कुमार यांचं वक्तव्य। दिल्ली सरकारच्या सल्ल्यानुसार काम करा, राज्याचा कारभार केंद्राच्या हाती जाणार नाही याची काळजी उपराज्यपालांनी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचा दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं ट्वीट, दिल्लीतील जनतेसोबत न्याय करणाऱ्या सुप्रीम कोर्टाचे आभार, लोकशाहीचा विजय, केजरीवालांचं ट्वीट। इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, तातडीनं सुटका करा, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। आयसीएमआरनं ड्रोनद्वारे रक्तपिशवी वितरणाची केली यशस्वी चाचणी, वैद्यकीय विज्ञान संस्थेमधून 10 युनिट्स रक्त पिशव्या उचलण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये तंत्रज्ञानासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचं केलं उद्घाटन। मुंबईतल्या G20 परिषदेच्या कार्याचा अर्धवार्षिक आढावा घेणाऱ्या G20 गटाच्या परिषदेला सुरुवात, G20चे शेर्पा अमिताभ कांत यांनी बैठकीला केलं संबोधित। राष्ट्रीय एमएसएमई परिषदेची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये संपन्न। यूपीआय डिजिटल पेमेंट या प्रणालीसाठी मोठं यश, जगातील प्रत्येक दुसरे बँक खातं हे भारतामध्ये उघडलं जात आहे, अमिताभ कांत यांची माहिती। गुगलकडून एआय बार्ड लॉन्च, बार्ड चॅटबॉट हा 180 देशांमध्ये लॉन्च, वापरकर्त्यांना एआय बार्डमध्ये इंग्रजी, जपानी आणि कोरियन या तीनच भाषांचा मिळणार सपोर्ट। गुगल कंपनीनं फाइल M2 आणि जेमिनी या अद्ययावत मॉडेलची केली घोषणा, मॉडेल 100 अधिक भाषांना करतं सपोर्ट। मुकेश अंबानी यांची जगातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये झेप, ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये मुकेश अंबानी 12 क्रमांकावर। गुगल आयो 2023 कंपनीनं अधिकृतपणे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमची नवी सिरीज अँड्रॉइड 14 केली आहे लॉन्च। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।